पारंपरिक ड्रेस मध्ये पण प्युअर कॉटन ची व्हरायटी बनवली. लहान मुलांना पण मम्मी सारखं सेम वेअर करतात. मायरा दीदा तुम्ही परी म्हणून सिरियल मध्ये बघितलेलं आहे सगळं तिचं आपल्याकडनं संपूर्ण सेट मिळतो. यामध्ये जर आपल्याला असा अंगरखाचे पॅटर्न आहे चांगल्यात चांगली क्वालिटी सॉफ्ट. नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या आपल्या या युट्यूब ब्लॉग मध्ये. आणि आजचा ब्लॉग खास असणार आहे किड्स वेअर वर रिलेटेड. तुम्ही माझ्या मागे बघू शकता हे जे सगळं तुम्ही पारंपरिक आणि असं मराठपोळं कलेक्शन बघताय हे खास लहान मुलांसाठी आहे. आणि इथे आपण या दुकानात आज आलेलो आहे जे दादरचं बरंच जुनं दुकान आहे आणि बरंच फेमस दुकान आहे. त्याचं नाव आहे स्वीट बेबी. इथून तुम्ही बऱ्याच जणांनी कपडे सुद्धा याच्या आधी खरेदी केली असेल. काही लोकांना हे लोकेशन माहीत असेल, काही लोकांना नसेल माहीत. तर आज आपण ह्यांचं सगळं कलेक्शन एक्सप्लोअर करणार आहे. सो आधी तुम्हाला लँडमार्क सांगते तुम्हाला कसं यायचं. सो दादर स्टेशन जे आहे ते इथून तुम्हाला वॉकिंग यायचंय 5 मिनिटावर. तिथे तुम्हाला हे विक्रम ज्वेलर्स दिसेल. ठीक आहे, विक्रम ज्वेलर्स दिसत आहे. त्याच्या अगदी अपोजिट साईडलाच त्याचं दुकान आहे. ठीक आहे, इथे तुम्ही आलात की तुम्हाला इथे भरपूर अशी व्हरायटी दिसेल लहान मुलांची खास. तर किती रुपयांपासून आहे, किती वर्षाच्या मुलांपासूनचं कलेक्शन इथे आहे ते सगळं आपण विचारणार आहे. सो आता लवकरच आपले पारंपरिक सगळे सण येत आहेत आणि लहान मुलांना खास पारंपरिक कलेक्शन इथे मिळतं ही ओळख आहे तुमची. बरोबर, कारण मला माहिती आहे तुमचं कलेक्शन खूप उत्कृष्ट असं. नेहमी तुम्ही नवीन नवीन काहीतरी आणत असता. आता सध्या कशा पद्धतीचं कलेक्शन आहे आणि किती वर्षाच्या मुलांपासून? आता मी पाडव्याच्या दृष्टीने नवीनच एक पॅटर्न चालू केलाय. हा शिवाजी महाराजांचा अंगरखा. बापरे, हा मार्चसाठी स्पेशली आम्ही अंगरखा चालू केलेला आहे. आणि यामध्ये साईजेस पण आहेत आणि कलर्स पण अवेलेबल आहेत. यामध्ये जर आपल्याला असा अंगरखाचा पॅटर्न आहे, दुसरं जर आपल्याला लागलं कधी आपलं वाटलं की पैठणी वगैरे पाहिजे असेल तर पैठणीच्या लुक मध्ये पण हे बरेच पॅटर्न बनलेले आहेत. आता सध्या याच्यामध्ये आपल्याला आईला जी साडी घेतली जाते त्याप्रमाणे मॅचिंग आम्ही बनवून दिलेलं आहे. आता सध्या असं दिलेलं आहे की आपल्याला ट्युनिंग करायची झालेली आहे सध्या, तर ट्युनिंगच्या हिशोबाने आम्ही जास्त पॅटर्न वर जोर दिलेला आहे. खूप सुंदर कलेक्शन. म्हणजे मला एक गोष्ट सांगायची, मुनिया पैठणी वगैरे, मुनिया पैठणी प्रॉपर सुद्धा प्रॉपर इथे गेलेला आहे. मस्तच. म्हणजे मुलांना आणि मुलांच्या आईला एक ट्रेडिशनलच्या लुक मध्ये दोघांचे साडीचेच कलर आम्ही जास्त बनवलेले आहेत. खूप सुंदर, खूप सुंदर. आणि हे अशा पद्धतीचं पैठणीचं कलेक्शन तरी किती रुपयांपासून मिळू शकतं? साधारणतः आपल्याकडे 750 पासून ते 2000 व्हरायटी बनवलेली आहे. जसं आता म्हणजे आपण पॅटर्न जसे घ्याल, साईज जशी घ्याल त्याप्रमाणे आहेत. आणि साईज आणि व्हरायटी वाईज रेट्स आहेत त्याच्यामध्ये. पण आपल्याला क्वालिटी दिलेली आहे. आपल्याला बाहेरच्या रीतीने आपली स्वतःच सर्व मॅन्युफॅक्चर आहे. मला हेच दाखवायचं की बॉर्डर वगैरे तुम्ही स्टिचिंग बघा, किती सुंदर फिनिशिंग वगैरे आहे. आणि आतमध्ये सुद्धा तुम्ही बघा, म्हणजे लहान मुलांचं खास तुम्ही सेफ्टी वाईज कसं त्यांना इरिटेट नको व्हायला. नाही नाही, बिलकुल नाही. आतमध्ये पण आपण बघाल तर बघा, आतमध्ये कोणतंही चेक करायचं पीस कॉटन लाइनिंग येणार प्रॉपर, जेणेकरून बाळाला थोडा इचिंगचा प्रॉब्लेम नाही, त्रास जराही नाही होणार. बरोबर, कारण ही जरी असते तरी जरी जी असते थोडी जाड असते. मग त्याच्यामुळे आतमध्ये तुम्हाला प्रॉपर असं त्यांनी काम दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला टेन्शन नाही, तुम्ही कितीही फॅन्सी क्लोथ त्यांना वेअर केले तरी. आणि कसं सर्व साडीवर मॅचिंग व्हरायटी बनवलेली आहे. एक गोष्ट मला विचारायची, ह्याची रेंज काय असेल? साधारणतः आपला महाराजांचा अंगरखा आहे. हा 750 पासून व्हरायटी चालू आहे. हा पूर्ण हो हो अंगरखा येईल, पायजमा येईल त्याला. ओके, हा बघा आतमध्ये त्याला पायजमा पण आहे. कॉटनचा सेम मॅचिंग दिलेला आहे. यामध्ये कलर सेट पण चांगले दिलेले आहेत. सर्व सुंदर कलर येतात त्याच्यात, 5 ते 6 कलर येतात. आणि सगळे हे धूपच्या आपले पैठणी शेड मध्ये बनलेले आहेत. म्हणजे महाराजांचा तुमचा जो लुक आहे तो सुद्धा बजेट मध्ये आता होणार आहे. कारण लोक बऱ्याचदा भाड्याने कपडे आणायचे किंवा शिवून घ्यावं लागायचं. मग मला असं वाटतं हे बेस्ट ऑप्शन हे बालशिवाजी म्हणून हा पॅटर्न चाललेला आहे. बालशिवाजी बारशासाठी स्पेशली घेऊन जातात आमच्याकडे. आणि मुलींसाठी थोडं, मुलींसाठी बघाल तर आपण एवढी व्हरायटी आहे की कस्टमर इथे आल्यावर कन्फ्युज व्हायला पाहिजे. अगदीच. म्हणजे ह्या बॅकलेस पासून ते हात वाले, स्लीव्ह वाले सर्व व्हरायटी. जसं त्यांनी म्हटलं बॅकलेस, म्हणजे हे अशा पद्धतीचं आहे, इझिली वेअर करता येईल अशा पद्धतीचं कलेक्शन आहे. अगदी लहान मुलांचं जितकं सुंदर करता येईल ना तितकं सुंदर सुंदर कलेक्शन केलेलं आहे इथे नेहमी. आणि असं हे पॅटर्न जे तुम्ही बघताय ना हे नेहमी लावलेले असतात. त्याच्यामुळे तुम्हाला आयडिया येईल की कशा पद्धतीने. बघा साऊथ इंडियन थोडासा लुक करायचा असेल ना तर हे बघा. आणि तो नेकची डिझाईन तुम्ही त्याची जर बघितली तर क्रॉस वन साइडेड नेक जे आहे, हे सिंगल शोल्डर नेक मध्ये दिलेले आपण. आणि एक साडी मला दाखवाल ती नऊ. साडी मध्ये बघाल तर हे स्पेशली साडी आपलं चालतं ते हे मस्तानी साडी म्हणून येते ही प्लेट्स वाली. आणि यावेळेस आपण चालू केली आहे मुलांसाठी खास स्पेशली ही वेल्वेटची साडी. यामध्ये आपल्याकडे 6 महिन्यापासून साईजेस आहेत आणि कलर चार्ट पण आहेत. यात 2 ते 3 कलर येतात, कंटिन्यू असतात यातले कलर्स पण. याच्यात पण कलर ऑप्शन हो हो मिळतील. ओके, म्हणजे जे सध्या नवरीचा जो ट्रेंड चालू आहे वेल्वेट साडी, वेल्वेट साडी तो जर करवलीला हवाय छोट्या मुलीला तो पण तर एकदम परफेक्ट मॅचिंग होऊन जाईल. किंवा मग अगदीच लग्नाला वेअर करायचं तर ते पण विथ स्टिच ब्लाऊज. बघा पफ स्लीव्ह आहे आणि त्याचा वर स्टिचिंग बघा, मागून बघा तुम्ही. म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की लहान मुलांसाठी पण त्यांनी किती सुंदर कस्टमायझेशन केलेलं आहे.
रेडी टू वेअर नऊवारी साडी, ह्याची काय रेंज असेल तरी? साधारण 1800 पासून सुरू होते. मस्त, म्हणजे तुम्ही कपडा घेऊन स्टिचिंग देणार त्याच्यापेक्षा हे बेटर ऑप्शन आहे की तुम्हाला स्टिचिंगच्या रेट मध्ये तुम्हाला रेडी पीस द्यायचा प्रयत्न केलेला. एक्झॅक्टली. आणि असे स्लीव्ह वगैरे पण पफ स्लीव्ह मध्ये येणार, लहान मुलांना पण मम्मी सारखं सेम वेअर करता येणार अगदीच. आणि बॉर्डर वगैरे पण वर्क आहे, तुम्ही बघू शकता. प्रॉपर कपड्याचा तुम्ही एकदम सुंदर कस्टमायझेशन केलेलं आहे तुम्हाला हवं तसं. कस्टमरला बनवून घ्यायला वेळ नाही, तेवढं आपण रेडी त्यांना मेजर साईज देतो. 6 महिन्यापासून साईज देतो. 6 महिन्यापासून किती तरी वर्षापर्यंत? 12 वर्षापर्यंत पूर्ण साईज असतात आपल्याकडे. हे आता आपण चालू केले नवीन पैठणी मधल्या व्हरायटी. या पैठणी मध्ये पण आपल्याकडे कलर चार्ट आहेत, व्हरायटीज बऱ्याच आहेत. मस्त, म्हणजे मोठी बॉर्डर आहे याला. फ्रॉकला जर तुम्ही बघितली तर ब्रॉड बॉर्डर आर्टिफिशियल पैठणी अशी, येवला पैठणी पाहिजे असेल तर ती पण मिळेल. त्यामध्ये पण आपल्याला लहान बारशाच्या फ्रॉक पासून ते सर्व व्हरायटी आहे. पैठणीमध्ये तर तुमच्याकडे भरपूर व्हरायटी असते. चॉईस चॉईस बारशाच्यासाठी स्पेशली आमचं बॉनचं बारशाचं चालतं. त्याच्यामध्ये हो जस्ट बॉनची साईज मिळेल आपल्याला. आणि तुम्ही पफ स्लीव्ह बघा किती सुंदर वाटतील जेव्हा लहान मुलगी असं काहीतरी वेअर करेल. आज बघा किती सुंदर हात आहेत. आणि बघा मागे तुम्हाला बांधायला दिलाय, इथे हुक्स असतात त्याच्यामुळे तुम्ही इझिली वेअर सुद्धा करायला त्यांना देऊ शकता अशा पद्धतीने. न्यूबॉर्न बेबीजचं कलेक्शन तर मला असं वाटतं तुम्हाला हवं असेल ना बारशासाठी, वाढदिवसासाठी, तर एकदम परफेक्ट प्लेस आहे. हार्डली आपल्याकडे जरी प्री मॅच्युअर बेबी जरी आली कोणाकडे तर तिच्यासाठी जरी लागला ना तरी तो आपला पैठणीचा फ्रॉक आहे. म्हणजे अगदी जसं झिरो साईज, झिरो जस्ट बॉर्न पासून 12 दिवसाच्या बाळापासून सर्व साईज देतोय आपण. खूपच सुंदर बारशासाठी, बारशासाठी स्पेशली. आणि याच्यामध्ये आपल्याला हँडलोज, मिटन्स, टोपर हा सेट पाहिजे असेल तो पण एक्स्ट्रा देतो. एखादा दाखवू शकता तुम्ही मला? मॅचिंगचा हवा असेल कोणाला, आता जसं ट्रेंड चालू आहे की आपल्याला फ्रॉक घेतलाय किंवा काही ड्रेस घेतलाय कोणताही आणि आपल्याला हातातले पायातले टोपर याचा सेट पाहिजे असेल तर तोही सेट आम्ही बनवून ठेवलेला आहे. हे इथं टोपर पैठणीच्या याच प्रॉपर पैठणी मधलंच बनलेलं आहे. याच्यामध्ये हे टोपर आहे, हे आपले बुटीज आहेत दोन्ही पायात घालण्यासाठी, हे हातातले मिटन्स आहेत, संपूर्ण सेट मिळतो. म्हणजे कुणाला बनवून घ्यायला जायची गरज नाही, स्वीट बेबी मध्ये आल्यावर आपल्याला सर्वच मिळणार आहे. म्हणजे कस्टमायझेशन नेमकं काय असतं त्याचं हे रेडी ठेवलेलं आहे की तुम्हाला सगळं काही रेडी मिळतंय यांच्याकडे, कस्टमाइज केलेलं मिळतंय. आणि टोपडं जरा जवळून जर बघितलं ना तर प्लेटिंग वगैरे जे करतात योग्य पद्धतीने सगळं केलेलं आहे. आणि इथे सुद्धा म्हणजे छान असा लुक येईल असा टोपड्याचा बघा. प्रॉपर म्हणजे त्यांना वाटलंय की आपल्या मनात आपल्या मुलाला हे करायचंय तर इथे आल्यावर ते रेडी मिळणार आहे आपल्याला, कुठे जायची गरज नाही, एकाच ठिकाणी टोटल व्हरायटी. मला एक सांगा जर कोणाला हा पूर्ण सेट घ्यायचा आहे, हा पूर्ण हा, तर कितीपर्यंत? 1500 रुपयाचा न्यूबॉर्नचा सेट येतो पूर्ण येऊन. हो संपूर्ण सेट हा 1500 रुपयाचा येतो, म्हणजे बाळ रेडी पाळण्यात घालण्यासाठी. अगदीच, मी तर म्हणते हे बेस्ट आहे, हे तुम्हाला मी हायली रिकमेंडेड करेन गोष्ट. आणि इथे पण न्यूबॉर्न बेबीचं आहे ना हे बनारसी मध्ये. हो हे बघा इथे पण हा जो कपडा आहे हा सॉफ्ट आणि मस्त सॉफ्ट सॉफ्ट साट, ते बॉनच्या हिशोबाने सगळं बनलेलं असतं आमचं. हे न्यूबॉर्न बेबीजचेच आहेत सगळे, किंवा 1 वर्षापर्यंतच्या पण मुलींना होतील हे? यामध्ये आपल्याला 1 ते 3 वर्षापर्यंत सर्व साईजेस मिळतील फ्रॉक्स मध्ये. आणि स्कर्ट ब्लाउज मध्ये पाहिजे असेल तर ही सर्व व्हरायटी आहे आपल्याकडे रेडी, की जेणेकरून लहान मुलांना जन्मल्यापासून सर्व व्हरायटी मिळत जाते. आता वेल्वेटचं चालू केलेलं आहे यामध्ये. आता मुलांना कसं कुठे काहीतरी फॅन्सी वापरायचं त्या हिशोबाने वेल्वेट मध्ये बनवलेलं आहे. यामध्ये पण आपल्याला साईजेस अशा बनवल्या आहेत, 6 महिन्याच्या बेबी पासून ते 12 वर्षापर्यंत कोणत्याही साईजला आपल्याकडे रेडी आहे, तयार स्टॉक असतो. कुठच्याही फंक्शन मध्ये वापरून देत, तिच्यासाठी वेअर करायला सुंदर आहे. आणि असं आपण त्याला क्वालिटी पण दिलेली आहे, आतमध्ये लाइनिंग वगैरे एकदम बेटर क्वालिटी वापरतो आपण, चांगल्यात चांगली क्वालिटी, सॉफ्ट, म्हणजे मुलांना इचिंग वगैरे चा काय प्रॉब्लेम नाही होणार, एकदम सॉफ्ट मध्ये. आणि हे वॉश एंड वेअर असतील हे सगळे? हो सगळे, घरी धुवा काही प्रॉब्लेम नाही. आता इथे तुम्ही बरेच पॅटर्न लावलेत पण एक गोष्ट मला मगाशी दिसली की हे तुम्ही शैले आहेत का? हा हे सोहळं जे असतं ना बाळाला वापरतात, सोहळ्यावरती उपरणं म्हणून एक प्रकार वापरला जातो आपल्याकडे. हा म्हणजे आता आपले भरजी काका आले घरी की ते कसे सोहळं आणि उपरणं घालतात, त्या प्रकारचं आपण हे मुलांसाठी केलेलं आहे. याच्यामध्ये पण बरेच कॉन्ट्रास्ट कलर येतात. धोतीमध्ये पण आपल्याकडे 12 ते 15 कलर आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे मुलांना कुठचाही कुर्ता घेतला तर त्याच्यावर मॅचिंग धोती हवी झाली तर ती आपल्याकडे सर्व कलर मध्ये अवेलेबल आहे. थोडे पॅटर्न दाखवलं ना हो आहेत ना, हे पहा हे सर्व कलर चार्ट आहे. इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या उपरणं, म्हणजे मला असं वाटतं हे आमच्या वयाच्या म्हणजे मोठ्यांच्या कलेक्शन हे इझिली मिळतं, पण तुम्हाला एखाद्याला वडिलांसोबत मॅचिंग करायचं आहे आपल्याकडे या, आपण द्यायला तयार आहोत सर्व साईज. हे कलर बघा जवळून किती सुंदर आणि अगदी शुभ कार्याला छान वाटतील असे कलर आहेत. आणि हे उपरणं
आणि जवळून जर तुम्ही बघितलं ना तर तुम्हाला इथे ऍडजस्टेबल सुद्धा सगळं दिलेलं आहे. त्याच्यानंतर हे अशा पद्धतीचे जे बॉर्डर आहे म्हणजे एकदम छान असा लुक येणार आहे. आणि बॉर्डरचा शेला आहे मुलांसाठी खास, हे मिलिटरी ड्रेस वगैरे कधी कधी त्यांना फॅन्सी कॉम्पिटिशन्सला लागतात किंवा अशा पद्धतीचे साऊथ इंडियन लुक करायचं असेल तर त्या पद्धतीचं, किंवा नॉर्मल मग जर कुर्ता आणि हे जसं चिकनकारी कुर्ता जसा मुलांच्या ट्रेंडमध्ये चाललाय तो लहान मुलांचा सुद्धा अवेलेबल आहे. कृष्णा बनवायचं असेल तुम्हाला मुलाला तर ते सुद्धा पूर्ण कॉस्ट्यूम इथे अवेलेबल आहे. त्याच्यामुळे मी तर तुम्हाला सांगेन जर तुम्ही लहान मुलांचं स्पेसिफिक असं कलेक्शन बघता जे तुमच्या आउटफिटला मॅच होईल ना तर हे एक बेस्ट सजेशन असेल माझं की तुम्हाला या लोकेशनला तुम्ही येऊ शकता. आता आपण साऊथ लुक मध्ये बनवलेलं आहे, साऊथ कॉटन मध्ये स्पेशली समर साठी पण पारंपरिक. पहिले कसं आपल्या कॉटन प्रिंटेड हे समर मध्ये वापरायचं होतं, आता तसं नाही. आपण पारंपरिक ड्रेस मध्ये पण प्युअर कॉटनची व्हरायटी बनवलेली आहे. सुंदर अगदीच. आणि हा कपडा इतका मऊ आणि प्युअर कॉटन येणार इरकल मध्ये. आणि यामध्ये पण आपण पॅटर्न दिलेले आहेत की मुलांना समर मध्ये कम्फर्टेबल वापरायला पाहिजे म्हणून असे वेगवेगळे आहेत, नॉडवाले स्पॅकेटी मध्ये असं पफ स्लीव्ह मध्ये. मस्तच मस्तच. आणि ह्याचा कपडा तर मला खूपच आवडला, म्हणजे तुम्ही जवळून बघितलात ना तर त्यांनी परफेक्ट चॉईस ठेवलेली आहे तुम्हाला की बॉर्डर त्याच्यामुळे लुक आलाय आणि कॉटनचा कपडा म्हणजे अजिबात एचिंग नाही, समर साठी एकदम बेस्ट. मागे बांधायला सुद्धा आहे. हे लहान बेबी साठी आपण 3 वर्षावर फ्रॉक्स दिलेले आहेत, मोठी बेबी असेल तर 10 वर्षाचा जे असं हे दिलेलं आहे स्कर्ट आणि ब्लाउज मध्ये 10 वर्षाच्या साईज मध्ये. आणि हे बघा ना, हे पण तुम्ही ब्रॉड ठेवले त्याच्यामुळे एक छान लुक येतो साऊथ इंडियन लुक. आता हा संक्रांतीला मायराने घातलेला परिणी इथूनच घेऊन गेली ब्लॅक कलर. त्याच्याबद्दल पण तुम्ही सांगा, कारण बऱ्याच जणांना माहित नसेल तर तुम्ही जे मायरा जिला तुम्ही परी म्हणून सिरियल मध्ये बघितलेलं आहे तिचे सुद्धा बरेच कलेक्शन सगळं तिचं आपल्याकडनं, ती जन्मतापासून सगळं आपल्याकडनं नेते. एक्झॅक्टली. म्हणजे तिचं हे बघा तुम्ही पाहाल तर तिचा आमच्याकडे अल्बम असतो. हे बघा इथे तिने जे जे आतापर्यंत न्यूबॉर्न पासून तिने सगळं आपल्याकडनं नेलेले आहे, हे जेवढे पॅटर्न जेवढे घातलेले आहेत ते आपल्या स्वीट बेबी मधूनच नेलेले आहेत. गणपतीला नेलेला पॅटर्न आहे जो आता आपल्याला दाखवला वेलवेटचा, तो गणपतीसाठी तिने स्पेशली नेलेला. आपल्याला कुठचा आवडीचा घ्यायचा आहे तर एका कॅटलॉग मध्ये बघितलं की त्यांना सगळं समजून येतं की इथे व्हरायटी आहे, इथून कुठे जायचं नाही. त्यामुळे जन्मल्यानंतर आलेलं गिराय हे 10 वर्षापर्यंत फिक्स राहतं, कुठे जायची गरज नाही. जॉबमुळे पॅरेंट्सला यायला जायला मिळत नाही, परचेस करायला मिळत नाही, त्याला पर्याय आहे स्वीट बेबी, चॉईस करा, ऑनलाईन मागवा, तीच वस्तू जागेवर देतो. आणि असंही नाही आम्ही काउंटर रेट आहे तोच तुम्हाला देणार, फक्त 50 रुपये ऑल महाराष्ट्र कुरिअर चार्जेस घेतो. हा तेवढे द्यावे लागतात. कार्ड पण मला दाखवून द्या, म्हणजे जर कोणाला यायचं असेल तर त्यासाठी एक तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. हे कार्ड आहे त्यांचं, ठीक आहे. आणि याच्यावर कॉन्टॅक्ट नंबर ऍड्रेस सगळं मेन्शन आहे, तर तुम्ही जर आलात तर याचा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुम्हाला कॉन्टॅक्ट करून येता येईल. टायमिंग्स काय असतात? साधारण सकाळी 10:30 ते 8:30 पर्यंत. 10:30 ते 8:30. आणि मी तुम्हाला ओव्हरऑल त्यांचं कलेक्शन तर दाखवलंय, अजून काय बाकी आहे आपलं कलेक्शन? नाही, आपल्याकडे तुम्हाला दरवेळेला नवीन द्यायचंच आहे ना. एक्झॅक्टली. म्हणजे ह्याच्यापेक्षा पण वेगळं कलेक्शन येत राहणार आहे, त्याच्यामुळे जर तुम्ही इथे आलात तर तुम्हाला अजून व्हरायटी बघायला मिळेल. आणि सेम कलेक्शन तर त्यांच्याकडे नेहमी येतच असतं, ठीक आहे. मग आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि हे किड्स वेअर कलेक्शन खास कसं वाटलं मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि हे लोकेशन आहे ना ते मी तुम्हाला हायली रिकमेंड करते, त्यामुळे इथे नक्की या.